कुडाळ मध्ये येत्या 17 मार्चला शिवगर्जना महानाट्य सादर होणार आहे। स्टेजवर जिवंत हत्ती घोडे आणि उंटांसह शिवकालीन रोमांचकारी दृश्य नाटकात तब्बल 700 अधिक कलाकार सहभागी होणार आहेत। सुमारे 70,000 प्रेक्षकांसाठी आसन क्षमता उभारली जाणार आहे। ताडोबातल्या एका हनुमान भक्त वाघाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील छोटा मटका असे या वाघाचं नाव आहे। निमडेला क्षेत्र म्हणजे या वाघाचा अधिवास। या परिसरात असलेल्या मंदिरातील हनुमानासमोर श्रद्धेने मान झुकवताना आणि मंदिराची जणू सुरक्षा करत असल्याच्या आविर्भावात तो कायम फिरत असतो। हा व्हिडिओ वन्यजीव प्रेमी अरविंद बंडा यांनी टिपला। पुण्यातले मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश याचं बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून खंडणी मागण्यात आली आहे। 30 लाख रुपयांची खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। लंबा होमिओपॅथी ही एकमेव औषध प्रणाली आहे जिथे कोणतेही साइड इफेक्ट तुम्हाला जाणवणार नाही। लंबा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। या प्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे। वळत पुढच्या बातमीकडे, मुंबई विमानतळावर मोठी कारवाई करत 2 किलो 97 ग्रॅम वजनाचं कोकेन जप्त करण्यात आलंय। 167 कॅप्सूल्समध्ये हे ड्रग्ज लपवण्यात आलं होतं। 2 नायजेरियन नागरिकांकडून DRI ने हे ड्रग्ज जप्त केलंय। या अंमली पदार्थाची किंमत जवळपास 29,76,00,000 इतकी आहे। लातूरात 10वीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। वलांडीमध्ये 3 विद्यार्थ्यांवर कारवाई झाली आहे, तर देवणीमध्ये परीक्षा केंद्रात 2 शिक्षकांकडे मोबाईल आढळले, त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। गुजरात सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय। कांदा उत्पादकांसाठी 70 कोटींचं तर बटाटा उत्पादकांसाठी 200 कोटी रुपयांचं पॅकेज गुजरात सरकारनं जाहीर केलंय। गुजरात विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भूपेंद्र पटेल सरकारनं ही मोठी घोषणा केली आहे। नाशिकातल्या बाजार समितीत कोथिंबिरीची आवक वाढल्यानं तिला मातीमोल भाव मिळाला। 100 ते 200 रुपये म्हणजे एका जुडीला फक्त 1 ते 2 रुपये असा निश्चांकित दर कोथिंबिरीला मिळतोय। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना वाहतूक खर्चही निघाला नसल्याचं समोर आलंय। कोथिंबिरीला कवडीमोल दर मिळत असल्यानं नाशिकच्या मनमाडमध्ये दिलीप सांगळे या शेतकऱ्यानं आपली सगळी कोथिंबीर फुकट वाटली। कोथिंबीर पिकासाठी त्यांना 15,000 रुपये खर्च आला, मात्र एवढा खर्च करून पदरात काहीच पडत नसल्यानं अखेर त्यांना कोथिंबीर बाजारात फुकट विकण्याची वाटण्याची वेळ आली। विकासाचा ध्यास म्हणजे